दंड वाढली आहे टेनिस बॉल क्रिकेटची. पुढचा बॉल फक्त दिशा दिली बॉलला, डीप स्क्वेअर लेग रिझनकडे बॉल चालला. पहिली धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका संभावेल का? आणि इथे मात्र पंचांनी हा निर्णय खरंतर तिसऱ्या पंचांकडे दिला. आणि मैदानामध्ये ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केलंय कोपरा संघाने, त्यांची बॉडी लँग्वेज जर का पाहिली तर इथे खरंतर हा निर्णय कदाचित कोपरा संघाच्या बाजूला जाऊ शकतोय. कारण वेगवान थ्रो होता, तेवढं चांगलं कलेक्शन यष्टी रक्षकाचं पण पाहिलं आणि त्यानंतर मात्र रनआउटची संधी निर्माण झाली. परंतु पंचांनी हा निर्णय आता तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. खरं तर साईप्रीत लाईव्हची टीम, आमचे कॅमेरामन, त्यांचं आम्ही नक्कीच कौतुक करू. आज घर बसल्यास भरपूर जण या स्पर्धेचा लाईव्हच्या माध्यमातून, खरं तर यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. त्या सर्वांना विनंती आहे, आपण या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप चांगली क्लिअरिटी विथ क्वालिटी, साईप्रीत लाईव्ह, चंदू प्रेम, खरं तर संदेश. आणि निर्णय आला आहे फलंदाज बाद. बघा, जल्लोष अगोदरच साजरा केला होता, सेलिब्रेशन झालं होतं ब्ल्यू आर्मी म्हणजे कोपरा संघाकडून. एक मिनिट विषय नसतो, थोडासा थांबवा, अगदी घाई करू नका. निर्णय अजून पेंडिंग ठेवला आहे, बघा थोडं घाई करू नका. दोन्ही संघाचे ट्वेल्थमॅन, आपण काही बोलू नका प्लीज. आमची कमिटी निर्णय घेतो अंतिम राहील. यस, खेळाडू बाद आहे. बघा, एका क्षणाला शंका निर्माण झाली होती, आम्ही अनाऊन्समेंट करून देखील मोकळे झालो होतो, परंतु पंच कमिटी आणि आमची आयोजन कमिटी सक्षम आहे. कोणत्याही संघावरती अन्याय होणार याची काळजी मात्र आमच्या आयोजकांनी घेतली आणि त्यानंतर निदर्शनात आले की हा खेळाडू बाद आहे. कोपरा गावचे खरं तर सन्माननीय मितेश शेठ गायकर हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहता या स्पर्धेमध्ये 10 संघ खेळले आणि उद्या देखील तुम्हाला आणखीन ताकदवर संघ पाहायला मिळतील या उद्याच्या रात्रीमध्ये. अप्रतिम असं हे आयोजन. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला प्रदीप पाटील, आमचे स्कोरर देखील प्रदीप पाटील आमच्या समवेत जॉईन झाले. प्रदीप पाटील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना करण भुईर हे देखील कोपऱ्यावरून मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत. बघा, आज त्यांना झोप नाही, आपला संघ मैदानामध्ये खेळतोय आणि ते मात्र संघाचा खेळ घर बसल्या पाहत आहेत. काही कारणास्तव त्या कदाचित व्यस्त असतील, परंतु या स्पर्धेचा आनंद जरूर लाईव्हच्या माध्यमातून घेत आहे. चांगलं कमबॅक या षटकामध्ये जिनीत पवार या खेळाडूचं पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय प्रदीप पाटील. आता मोठ्या भागीदारीची, मोठ्या पार्टनरशिपची गरज आहे. वेदश्री इलेव्हन जहरमन पोसरी टीमला लाऊड अपील, रिव्ह्यू बॅट कटला नसेल, कारण ते बोलतात ना स्निकोमीटर, हे तंत्र अजून विकसित झालेलं नाही आहे. जर असतं तर नक्की रिव्ह्यू घेतला असता, कारण चांगला बॉल डिलिव्हर केला आहे आणि इथे पंच जे ऑनफील्ड अंपायर निर्णय देतील तो अंतिम असेल. या गोष्टीकडे आपण लक्ष द्या. फक्त विमर रनआउट या गोष्टीसाठी विमर घेतला जाईल. एका क्षणाला बाउंड्रीला टच एखादा खेळाडू झेल पकडत असेल तेव्हा देखील आम्ही रिव्ह्यू घेऊ, परंतु बॅटला स्पर्श लागून रिव्ह्यू शक्य नाही आहे. चांगली बॉलिंग जिनीत पवारच्या माध्यमातून ओव्हर द विकेट. पुढचा बॉल लोवर फुल टॉस, बॅक टू द बॉलर खेळले, प्रयत्न चांगले होते आणि त्यानंतर मात्र बॉल गेला अगदी बॉलर बॅक ड्राईव्ह लॉंगमनच्या दिशेमध्ये. अगदी वेगवान गोलंदाजाला त्याच ॲक्शनमध्ये बॉलला थांबवणं एवढं सोपं नसतं आणि ते काम मात्र जिनीत पवार करत होता, परंतु तिथे मात्र त्याला यश मिळालं नव्हतं आणि इथे मात्र आली सिंगल. दोन षटकं संपली गेली आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर वेदश्री इलेव्हन जय हनुमान पोसरी टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे, ती म्हणजे 2 गडी बाद 13 धावा. बघा, पोसरी संघाने मागच्या सामन्यामध्ये बलाढ्य नागझरी संघाला दुसरं दशक देखील ओलांडून दिलं नव्हतं, 20 धावा देखील पूर्ण करून दिल्या नव्हत्या, एवढी चांगली गोलंदाजी होती. त्यामुळे या सामन्यामध्ये जेवढ्या कमीत कमी धावसंख्येत रोखता येईल कोपरा संघाला, खरं तर समोरच्या टीमला, तेवढा चांगला प्रयत्न करावा लागेल. ते तुमच्या संघासाठी लाभदायक राहील. आणि जर का या संघाने 30 वर जरी रन केल्या तरी तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये संघर्ष पाहायला मिळेल यातील मात्र शंका नसणार आहे. संघर्षमय खरं तर हे दोन्ही संघ आणि शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणारे हे दोन्ही संघ. उद्याच्या रात्रीमध्ये खरं तर पहिला सामना असेल वल्लभ सतीश विपक्ष तुर्वे तेजस आणि दुसरा सामना असेल सिद्धी करवले जहनुमान विपक्ष वल्लभ प्रवीण, तिसरा सामना असेल धरणा विपक्ष पिसारवे, चौथा सामना असेल जी सी सी सोहम स्पोर्ट्स तुर्वे विपक्ष रेडगर प्रियंका स्पोर्ट्स आणि पाचवा सामना असेल उल्हास तळोजे मजकूर विपक्ष देवीचा बाडा. असे संघ तुम्हाला उद्याच्या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळतील. सर्वांना आपण शुभेच्छा देऊया, परंतु मॅचमध्ये खरं तर आता रोमांचकता निर्माण होत चालली आहे. ज्या पद्धतीने जिनीतनं हे षटक हाताळलं, त्यांनी या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. थोडं स्पीडअप करा प्लीज, घाई करा, वेळ फार महत्त्वाचा, टाईम इज मनी आणि तुम्ही इथे थोडंसं घाई करायचं आहे. अक्षय पाटील
यावेळेस गोलंदाजी मार्गमध्ये अक्षय नावाचा खेळाडू मैदानामध्ये सज्ज होत असताना इथे लॉफ्टेड ड्राइव वेगवान फटका अलॉन्ग द कार्पेट जमिनीला घरंगत बॉल गेला पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये डीप मध्ये आणि त्यानंतर मात्र सिंगल. प्रत्येक बॉलवरती टाळांचा प्रतिसाद होणं फार गरजेचं आहे. जमायकर मैदान म्हणजे वेस्ट इंडिजच्या तुम्ही खरं तर बेटावरती गेलात तेव्हा त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्पर्धा असल्या की एक वेगळं सेलिब्रेशन असतं. तशा पद्धतीचं हे सेलिब्रेशन अगदी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि त्यामध्ये आपण पाहताय खरं तर स्वर्गीय प्रभाकर असू पाटील स्मृतिचषकाचा हा सोहळा. इथे फटका फसला आहे आणि विकेट किपर झेल खाली कॉट बिहाइंड द विकेट. आणखीन एक धक्का बसतो वेदश्री इलेव्हन जय हनुमान पोसरे टीमला. विकेट किपर यस विकेट किपर सचिन पवार त्याने मात्र हा झेल पकडला. खरं तर संदेश मागील 2 वर्ष अगोदर या संघाने आपण पाहिलं खेडूकपाडाच्या मैदानात उल्लेखनीय कामगिरी केली होती. जबरदस्त खेळ या संघाचा आम्ही पाहिला होता आणि आज 2 वर्षानंतर पुन्हा एकदा या संघाचा चांगला खेळ. परंतु त्या विपरीत आपण पाहिलं मलंगड परिसरामधला खरं तर पोसरी संघ या संघाने या स्पर्धेमध्ये पूर्णपणे इम्प्रेस केलंय. मैदानामध्ये चाललाय अधिक पितळे. मागच्या सामन्याचा सामनावीर टीममधला संकट मोचक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा धाव फलकावरती आहेत त्यामध्ये 14. अजय वर्तेकर आमचे स्कोरर मित्र टीम सपोर्टर आणि स्पर्धेला मात्र खरं तर सामन्याचा आनंद घेत असताना सर्व त्यांचा मित्र परिवार सर्व कोपरा संघाचे पाठीराखे अतिशय मोठ्या संख्येने आपल्या संघाला चिरअप्स करत असताना त्याचबरोबरीने आपण पाहिलं नागेशदादा पाटील जे पोसरी संघाचे खरं तर पॅकर्स आहेत आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत सरपंच देखील आहेत त्यांचा आपण देखील मनपूर्वक इथे आभार व्यक्त करूया. इथे देखील फटका चांगला स्ट्रेट टू द खरं तर हा स्ट्रेट हिट होता बॅक टू द बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह आणि त्यानंतर मात्र बॉल गेलाय अलॉंग द कार्पेट. 2 क्षेत्रक्षांच्या मधून लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधून चौकार येतोय. बॉलिंग ॲक्शन जर का आपण पाहिली तर खरं तर इंग्लंड संघाचा फ्लिंटॉप तशा पद्धतीचं खरं तर बॉलिंग ॲक्शन या गोलंदाजाने त्याच्या अगेन्स्ट मात्र वेगवान फटका. मी मगाशी उल्लेख केला टीममधला संकट मोचक अधिक पितळे ज्याने मागच्या सामन्यामध्ये देखील अशीच सुरुवात केली होती विस्फोटक अतिशय विध्वंसक असा फलंदाज. एखाद्या संघामध्ये 4 प्रमुख गोलंदाज आणि मिडल ऑर्डरमध्ये एखाद दुसरा चांगला फलंदाज जर असेल तर तो संघ नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये बॅलन्स असतो आणि हा इथे मात्र मधल्या फळीतला हा खरं तर हार्दिक पांड्या पोसरी संघाचा अफलातून बॅटिंग. मागच्या सामन्यामध्ये 17 धावा केल्या ज्या ठिकाणी खरं तर आजच्या रात्रीमध्ये फलंदाजांना धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला अशा विकेटवरती अशा परिस्थितीमध्ये अशा मैदानावरती मात्र त्याने पहिल्या सामन्यामध्ये 17 धावा केल्या आणि इथे देखील 4 धावा. धावसंख्येचा विचार केला धावा धाव फलकावरती आहेत त्या म्हणजे 19. षटक क्रमांक 3 अक्षय पाटीलचा मार्गस्थ असताना चांगला प्रयत्न या ठिकाणी केला आहे. असं म्हटलं तर कधीकधी तुम्ही पायाचा वापर करून चला तर फक्त अंतर कापाल आणि डोक्याचा वापर करून चालाल तर मात्र ध्येय गाठाल. इथे मात्र लोअर फुल टॉस बॉल अगदी बॉटोमॅटचा वापर केला आणि त्यानंतर बॉलला ढकलला ऑन साईडमध्ये फक्त मिळाली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने मात्र स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकिंग एंडला आला प्रदीप पाटील. धावसंख्येचा आपण एकंदरीत विचार केला तर धावा धाव फलकावरती आहेत त्या म्हणजे 20. दुसरं दशक पूर्ण झालं 3 गडीबाद 20 अशी धावसंख्या. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना अक्षय पाटीलचं चांगला खरं तर कमबॅक या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पोसरी संघ करत असताना अक्षय पाटीलला मात्र इथे ब्रेक थ्रूची गरज आहे. फुल टॉस बॉल हल्ला बॉल आक्रमण पदू इथे फटका फसलाय. एलिव्हेशन नव्हतं मिड विकेटमध्ये पकडला गेला झेल आणि इथे मात्र संपतोय प्रदीप पाटील या खरं तर खेळाडूचा खेळ अफलातून कमबॅक. आज खरं तर गोलंदाजचा बोलबाला राहिला या मैदानावरती. कालच्या रात्रीपासून आपण पाहिले खरं तर अटीतटीचे सामने हाय व्होल्टेज सामने. जेव्हा जेव्हा धाबा कमी आल्या तेव्हा मात्र सामने तेवढेच रफ अँड टफ होताना पाहायला मिळाले. आम्ही जेव्हा पहिली डेरोली नाईट कव्हर केली त्या डेरोली नाईट स्पर्धेमध्ये बलाढ्य भातान संघाला 18 बॉलमध्ये 20 धावा करून दिल्या नव्हत्या ट्रॉम्बे कोलीवाडा संघाने आणि इथे देखील आज तशीच परिस्थिती संपूर्ण स्पर्धेमध्ये. धावांसाठी मात्र वाताहत नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय अक्षय जाधव हा खेळाडू. अक्षय जाधव हा खेळाडू मात्र मैदानामध्ये दाखल होत असताना कठीण परिस्थितीमध्ये आपण जर का संघर्ष केला तर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते तिचं नाव आहे आत्मविश्वास. बॅक टू द बॉलर तेवढाच चांगला एफर्ट लाजवाब कमबॅक अक्षय पाटीलकडून. इथे मात्र कोणतीही धाव नाहीये. 3 तिसरे पंच बीमरसाठी यस अगदी रिव्ह्यूचा योग्य वापर
तिसऱ्या पंचाची मागणी घेतली आहे. अगदी हा बॉल फेअर आहे की नाही हे पाहिलं जाईल. वेस्ट हाईटच्या जर का वर असेल तर मात्र बीमर घोषित केलं जाईल, आणि जर का बॉल अगदी वेस्ट हाईट म्हणजे कमरेच्या खाली असेल तर मात्र त्या बॉलला लीगल घोषित केलं जाईल. तर आमचे तिसरे पंच देखील सज्ज आहेत, आमची कमिटी मेंबर संदेश पाटील प्रचंड मेहनत करत या स्पर्धेसाठी त्यांचे राहिले. या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक सन्माननीय हनुमानजी पाटील, सन्माननीय योगेंद्रजी पाटील यांचं खरं तर मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करीन. आज एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण माझ्यासारख्या समालोचकाला आपण समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपला आम्ही मनापासून इथे आभार व्यक्त करत आहोत. रोहित पाटील खरं तर आमचे महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्मचारी महसूल खात्यामध्ये कार्यरत आहेत, सध्या अलिबागवरून या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत, आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. तर इथे हा फिअर बॉल, हा योग्य बॉल आणि डॉट चेंडू, तीन षटकं संपली गेली. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा धाव फलकावरती आहेत, त्या म्हणजे 4 गडी बाद 20 धावा. तीन षटकं संपली गेली आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आपण पाहिली धावसंख्या धावफलकावरती आहे, ती म्हणजे 20 गडी बाजले 4. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक, आणि या षटकामध्ये आता खरं तर आक्रमण करावं लागेल. अटॅकिंग फलंदाजी अमितजी मात्रे सोनारपाड्यावरून खरं या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व बघा, आज 1:02 झाले तरी देखील या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. थ्रो चांगला आणि त्यानंतर कलेक्शन देखील तेवढं सुंदर राहील, आणि इथे मात्र रनआउटची विकेट. आणखीन एक यश मिळालं, ते म्हणजे फिल्डिंग करताना श्रीदत्त गुरु कोब्रा संघाला, कारण अधिक पितले हा खेळाडू इथे बाद झालाय. या क्षणाला जर का हा खेळाडू बाद झालाय म्हणजे अडचणींना मात्र इथे सामोरं जावं लागेल पुचरी संघाला, ज्या खेळाडूनं खरं तर एक वेगळी एनर्जी भरली या संघामध्ये, तो खेळाडू मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये आहे ती म्हणजे 21 गडी 5 झाले. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल 5, अतिशय चांगला सामना. सिद्धी करोले संघाने देखील सामना जिंकला, आता लकी ड्रॉ होईल. खरं तर नशिबाचा कौल कोणत्या संघाच्या बाजूला वाटला लागेल हे देखील पाहावं लागेल. आणि या अगोदर मात्र इथून जो जिंकेल या दोन संघांमध्ये मात्र लकी ड्रॉ होईल, आणि ज्या संघाला मात्र बाय मिळेल तो सुपर एटचा प्रवास, आणि ज्या संघाला बाय नसेल त्याला मात्र पहिला सामना ज्या संघाने जिंकला आहे त्या संघाविरुद्ध मात्र खरं तर आजच्या रात्रीमधला सामना खेळावा लागेल. डोंगऱ्याचा पाडा संघ, प्रचंड विश्रांती घेतली त्या संघाने, त्या संघाला मात्र संधी मिळेल. कमालीची गोलंदाजी, फुल टॉस बॉल, आणि इथे मात्र आमच्या अतिथी मंचाला सलामी देणारा हा गगनचुंबी षटकार, पिकअप शॉट. बघा फुल टॉस होता आणि त्यानंतर मात्र हा फटका, लाजवाब टायमिंग. खरं तर ही बॅटिंग स्ट्रेंथ आहे. पडद्यावर तुम्ही पाय ठेवू नका, बघा जो पडदा आहे तो आमच्या स्पर्धेची ओळख आहे, त्याच्यावर तुम्ही पाय ठेवू नका, पडद्याच्या मागे बसा आणि सामन्याचा आनंद घ्या प्लीज. किरण पाटील, अजय पाटील षटकर हॅट्रिक मारली की 1000. आता पहिला सोमनाथ पाटीलसाठी हा पहिला षटकर आलाय खरं तर या ठिकाणी पोसरी संघासाठी. बघा जेव्हा षटकार आला तेव्हा मात्र पोसरी संघाच्या खिम्यामधून टाळ्यांचा गजर, आणि एखादा जर का विकेट आला तर मात्र आणखीन मोठा प्रतिसाद कोपरा संघाकडून मिळेल. दोन्ही बाजूनं समर्थक सामन्याचा आनंद घेत आहेत. फुल टॉस बॉल, यॉर्कचा प्रयत्न, या पद्धतीचा चेंडू फेकायचा होता आणि त्यानंतर मात्र खराब चेंडू आपण पाहिलं या अगोदरचा, त्याच्यावरती मिळाला षटकार. इथे मात्र कमबॅक, आणखीन एक डॉट बॉल, कमालीचं कमबॅक या ठिकाणी होत असताना धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिरावलेली असेल. 5 गडी बाद 27 अशी ही धावसंख्या आतापर्यंत मात्र स्ट्रगल खरं तर या संघाच्या वाटेला, आणि माणूस जेव्हा स्ट्रगल करतो तेव्हाच तो गुगलवरती येतो. पुन्हा एकदा यॉर्कचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव, पदरालित्य नव्हतं या खेळाडूमध्ये. तुम्हाला थोडंसं या ठिकाणी खरं तर फुटवर्कचा वापर करावा लागेल. असा चेंडू तुम्हाला जर का फटके खेळायचे असतील तर पॅडल स्वीप असेल, त्यानंतर तुम्हाला खरं तर स्लॉग स्वीप देखील करावा लागेल. इथे कोणत्याही प्रकारचा फुटवर्क नव्हता आणि त्यानंतर त्यामुळे मात्र गोलंदाज पूर्णपणे हावी झाला फलंदाजावरती. सोमनाथ पाटील हा खेळाडू
वेगवान बॉल ने इथे लाइन मिस केली आहे. बघा बॉल पडण्या अगोदर जोरदार टाया, परंतु पंचांचा निर्णय आला वाईट. एक रन्स मात्र नक्की मिळेल या ठिकाणी बॅटिंग करताना पोसरी संघाला. एक एक रन्स महत्त्वाचे आहे. ईच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट, असं खरं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. आता एक धाव मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाली. काल आपण पहिलाच 26 रन चेस करताना अगदी नाकीनं वालो होते पेटाली संघाच्या, आणि आज देखील या मॅचमध्ये चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. विकेट किपरकडून चूक आणि त्यानंतर मिळाली संधी, त्या संधीचं केलं सोनं. आणि इथे मात्र आली सिंगल, चोरटी धाव. क्विक सिंगल पूर्ण करत असताना हे दोन्ही खेळाडू धावसंख्येचा आपण विचार केला तर 28-29 धावा माफी असावी मागचा वाईड बॉल, आणि इथे आणखीन एक सिंगल. अशा 29 धावा तुम्हाला स्कोर कार्डमध्ये पाहायला मिळतील. कमालीचं कमबॅक कोपरा संघाकडून. ओव्हर द विकेट बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट गोटी नेम. आणि इथे मात्र खेळाडू पुन्हा एकदा खरं तर यष्ट्या चित झाला, कारण विकेट किपरनं हा थ्रो केला आणि खेळाडू मात्र इथे बाद. आणखीन एक धक्का, शेवट गोड केला कोपरा संघाने. पहिलं सत्र संपलं गेलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना वेदश्री इलेवन जय हनुमान पोसरी टीमची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली गेली, ती म्हणजे 6 गडी बाद 29 धावा. यश कुळी खरं तर आपल्या आयुष्यातील दुसरी स्पर्धा खेळतो आणि कौतुकास्पद कामगिरी एकदा जोरदार टाकू द्या यश कोळीसाठी. हे फ्युचर आहे खरं तर कोपरा संघाचं. जर का आपल्या टीममधले सिनियर खेळाडू सातत्याने आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतात, परंतु त्यांच्याच पावलामध्ये पाऊल ठेवून जे नेक्स्ट जनरेशनचे खेळाडू आहेत ते जर घडले तर मात्र येणाऱ्या काळामध्ये कोपरा संघ देखील तुम्हाला एक चांगला संघ म्हणून या संघाला तुम्हाला पाहता येईल. आणि इथे मात्र 29 धावा 30 रनची गरज असेल पुढच्या सत्रामध्ये. 24 बॉलमध्ये कोपरा टीमला आणि एका बाजूने मात्र 30 धावा रोखायच्या, ते म्हणजे पोसरी संघाला. तर या ऐकूया पुढच्या सत्रामध्ये पुढचा आवाज असेल आमच्या मायक्रोफोनवरती आदेश पाटील. थँक्यू. तीस रनची गरज सर, लवकरात लवकर मैदानामध्ये उतरा. कोपरा संघाच्या खेळाडूंना विनंती असेल. जर्मन मित्रमंडळ व क्रिकेट संघ सिद्धी करवले आयोजित रजिस्टर मंडळ आहे, आणि खरं तर हे 6वं वर्ष प्रकाश ज्योतातील ग्रामीण क्रिकेटचे सामने. आणि आज खरं तर ही दुसरी रात्र स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृतिचषक 2022 हे भव्य दिव्य पर्व अप्रतिम आयोजन आणि नियोजन. आयोजन कसं असावं आणि नियोजन कशा पद्धतीने करावं हे खऱ्या अर्थानं दाखवून दिलं आहे आमच्या आयोजक हनुमानजी पाटील, योगेंद्रजी पाटील. खरं तर ही एव्हन जोडी जबरदस्त आयोजन त्यांचं आपण पाहिलं. सर्व सहकाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. आमचे मित्र संदेश पाटील, योगेश मडवी, आदेश पाटील, खरं तर सर्वांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत या स्पर्धेनिमित्तानं. चला लवकरात लवकर कोपरा संघ आपली ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवा. 30 रनची गरज असेल या मॅचमध्ये विजयासाठी. 7.50 हा रिक्वायर्ड रन रेट असेल या सामन्यामध्ये. आणि एका बाजूने विचार केला तर नागझरी संघाला अगदी 20 धावा देखील ओलांडून दिल्या नव्हत्या या पोसरी संघाने, त्यामुळे या संघाची बॉलिंग स्ट्रेंथ किती चांगली आहे याचा अभ्यास खरं तर तुम्हाला सर्वांना झाला असेल. परंतु तेवढीच चांगली बॅटिंग स्ट्रेंथ ही कोपरा संघाची आहे, त्यामुळे हे बॅटल तुम्हाला अतिशय रंगतदार पाहायला मिळेल या तीन मात्र शंका नसणार आहे. 24 बॉल 30 धावा आज आपण पाहिल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. साईप्रीत लावीचे संपूर्ण टीम, आमच्या स्कोरर मित्र प्रदीप त्याचबरोबरीने हर्षद पाटील यांचं देखील खरं तर चांगलं कॉन्ट्रीब्युशन. आमच्या ऑफिशियल पंच सुनील पाटील सर, रवी पाटील सर यांचं आम्ही कौतुक करतो. आणि डी जे ऑपरेटर आमचे नितीन सानिया डी जे, खूप चांगली साऊंड सिस्टीम, त्यांचं आपण देखील कौतुक करूया. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं संतांनी म्हटलं होतं. आज प्रत्येकाचा हातभार ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रोहित कोळी त्याच्या बरोबरीने असेल मैदानाच्या आतमध्ये जाणारा खेळाडू. सचिन पवार 30 रनची गरज खरं तर कोपरा संघाला, आणि एका बाजूने मात्र 30 धावा डिपेंड करायच्यात, वाचवायच्यात, सुरक्षित ठेवायच्यात आपल्या संघाच्या विजयासाठी. खरं तर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी या दोन्ही संघांना पिंक कलरची जर्सी परिधान केलेले पोसरी संघाचे खेळाडू, ब्लू कलरची जर्सी परिधान केलेले खरं तर कोपरा संघाचे खेळाडू, दोन्ही संघांसाठी या शुभेच्छा. बघा खेळाडू कक्षामध्ये फक्त कोपरा संघाचे फक्त खेळाडू बसतील, म्हणजे डगआउटमध्ये तुमचे प्लेयर असतील, अन्यथा आपण कोणी बसू नये प्लीज, अशी सूचना मात्र आमच्या आयोजन कमिटीकडून आली. त्या सूचनेकडे आपण लक्ष द्या. आणि एस डी टेरेस ग्रुप अध्यक्ष सतीश ठाकूर
यांचं आपण स्वागत करूया. आणि आज कोब्रा संघाचे खरंतर बिग सपोर्टर अभिमन्यू तोडेकर यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस म्हणजे त्यांचा वाढदिवस. आपणास खरंतर शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच खरंतर आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. मनपूर्वक आपलं स्वागत. गेम इज ऑन, डावाला सुरुवात झाली. मैदानाच्या आतमध्ये खरंतर युद्ध रणसिंग पुंकलं जाईल. आणि या मैदाना सामन्यामध्ये कोणता संघ असेल विजेता याचं उत्तर तुम्हाला या चार षटकांमध्ये मिळेल. पहिला बॉल प्रदीप पाटील, मोठा फटका खेळायचा आहे. बराच काळ चेंडू हवेमध्ये, मिस टायमिंग, उंची घेतली, अंतर कमी कापलं आणि पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार रोहित कोळी. बॅक टू द पॅवेलियन. अगदी हाय व्होल्टेज धक्का असेल या ठिकाणी कोपरा संघाला, कारण हा खेळाडू शून्य धावसंख्येमध्ये बाद झालाय. कम बॅक खरं तर पहिल्या बॉलपासून डॉमिनेट करण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र नशीब खराब राहिले या खेळाडूचे. आज फारसा खरं तर ॲडव्हान्टेज फलंदाजांना मिळाला नाही आहे. इथे तुम्हाला अगदी योग्य स्ट्रॅटर्जी आखावी लागेल. सिंगल डबल्स, प्रतिषटक तुम्हाला 7.00 सरासरीनं जायचं आहे. जरी प्रत्येक बॉलमध्ये सिंगल आल्या आणि एक्स्ट्राचे रन जरी मिळाले तरी धावा चेस होतील, परंतु अति घाई म्हणजे एक वेगळा जोश या खेळाडूंमध्ये आहे. बघा, अनेक वेळा आम्ही पाहतोय खरं तर जगदंब वाकलन संघाचे ते तीन भाऊ, त्यांचा मनाला नेहमी खेळ पडतो कारण ते सिंगल डबलला जास्त प्राधान्य देतात. ते तिन्ही भाऊ त्यांचा आवाज उल्लेख करील. आज तुम्हाला देखील तसा खेळ करावा लागेल, कारण या मैदानात मोठे फटके येत नाही आहेत. त्यासाठी जर का तुम्ही प्रयत्न करायला गेला तर नक्कीच तुम्हाला तिथे विकेट देखील गमवून आपल्या पॅवलीमध्ये जावं लागेल. आणि एका बाजूने कौतुक करावं लागेल, जितक्या जास्त रन रोखता येतील तो प्रयत्न मात्र आता कोसरी संघाला करावा लागेल. पुढचा बॉल यॉर्कचा प्रयत्न, टिट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही देखील सज्ज आहोत असं सांगत असताना प्रदीप पाटील हा गोलंदाज, ज्या पद्धतीने सुरुवात केली खरं तर कोपरा संघाने, तशा पद्धतीचं प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही देखील सज्ज आहोत हे मात्र दाखवून दिलंय. अगदी थंड हवा सुटली मैदानामध्ये, गुलाबी थंडी, आणि या थंडीमध्ये मात्र क्रिकेटचा रोमांचक थरथरार, अगदी सर्व काही सुरळीत चालू असताना मात्र इथे हा मीबर बॉल 1+2 अशा दोन धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळतील. तीन धावा, तीन रन्सनं मात्र अकाउंट ओपन झालं कोपरा संघाचं. वन बाउन्सर ही वॉर्निंग पंचाने दिली आहे. सुनील पाटील सर क्रिकेटमध्ये प्रचंड अनुभव असणारे पंच, त्याप्रमाणे रवी पाटील सर, रोहिंजन गावचे भूषण, अतिशय चांगलं कॉन्ट्रीब्युशन दोघांचं देखील राहिलं आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करत आहोत. रवी पाटील सर, सुनील पाटील सर, जावेद फरी सर, ही त्रिमूर्ती आम्ही अनेक स्पर्धांमध्ये पाहिली, परंतु आज दोघांचं देखील तेवढंच चांगलं योगदान. शफल झाले होते, मोठा फटका खेळायचा आहे आणि त्यानंतर कॉलिंग नाही आहे. बघा, दोन्ही एंडला संधी निर्माण झाली होती आणि इथे मात्र नशिबाची साथ मिळाली, ती म्हणजे कोपरा संघाला. सिंगल रन मात्र या बॉलती नक्की मिळेल. धावसंख्येचा पाठलाग करत असताना 30 धावा चेस करायच्या आहेत. इथे आली सिंगल. खरं तर मी नशिबाला दोष देत नाही आहे, कारण संघर्ष करायला मी कधीच घाबरत नाही आहे असं मात्र या ठिकाणी दाखवलं प्रदीप पाटीलला. जरी बीमर बॉल आला असला तरी मी कमबॅक करू शकतो ही क्षमता त्याने दाखवली आहे. आणि चांगलं षटक, पीवनच्या षटकामध्ये सुरुवातीपासून जर का तुम्ही फलंदाजांना डॉमिनेट केलं तर तुम्ही या धाबा वाचवू शकता, आणि तो प्रयत्न आता पुसरी संघाला करावा लागेल. ओव्हर द विकेट, बॅकफूटला गेले. क्रिकेटचा मादक सौंदर्य, अफलातून फटका, कट केलाय बॉलला, डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेमध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आजच्या रात्रीमध्ये खरं तर संजीवनी देणारा हा कोपरा संघाला येतो चौकार. अफलातून टायमिंग, खेळाडू कक्षामध्ये प्लीज थोडं साऊंड कमी ठेवा. आणि 9-9 खेळाडू आपण वरती बसून घ्या, आपल्याशी आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. प्लीज रोहित, आपण सहकार्य करा. चौकाराला पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा आहे. मिस टायमिंग आणि त्यानंतर मात्र झेल. प्रत्युत्तर दिलंय प्रदीप पाटीलने पुन्हा एकदा कोपरा संघाला. आणखीन एक धक्का बसतोय कोपरा या टीमला. धावसंख्येत आपण विचार केला, धावा धाव फलकावरती आहे, त्या म्हणजे 8, गडी 5 झाले 2 जिनीत. आणि त्याचबरोबरीने मैदानाच्या आतमध्ये आता आऊट झाला सचिन पवार आणि रोहित कोळी देखील बाजूला. जिनीत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे तिसऱ्या क्रमांकावरती. मोठ्या भागीदारीची गरज, लो स्कोरिंग सामन्यामध्ये तुम्हाला एका मोठ्या भागीदारीची गरज आहे. खरं तर या सामन्यामध्ये संघाच्या विजयासाठी ईशान किशन विराट कोहलीमध्ये झालेली आपण भागीदारी पाहिली. खरं तर दोन सामन्याचा अक्षरशः पूर्ण ताव काढला बांगलादेश संघावरती भारतीय संघाने. आणि इथे मात्र आता चेसेबल टार्गेट आहे तुमच्या संघासाठी, परंतु दुसऱ्या बाजूने आपण जर का पाहिलं
उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे पोसरी संघाची, लाजवाब गोलंदाजी, अफलातून स्पेल मात्र मागच्या सामन्यामध्ये आम्ही पाहिले नागझरी टीमच्या अगेन्स्ट, त्यामुळे एवढं सोपं देखील नाही आहे या धावांचा पाठलाग करणं. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय हर्षल कोळी आणि एका बाजूला असेल जिनित. हर्षल कोळी स्ट्रायकिंग एंडला गेलाय, खरं तर आता 8 धावा स्कोर कार्डवरती आहेत, अजूनही विजयासाठी 22 रनची गरज. येणारे काही चेंडू आणि 22 धावा. प्रदीप पाटील संघातील प्रमुख गोलंदाज, चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. या षटकामध्ये त्यांनी आता 9 धावा खर्च केले, गडी बाद केले 2. या षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, इथे उडवलाय बॉलला, उंच गेलाय आणि स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली, आणखीन एक धक्का. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं पण तो टॉपेज लागली, त्यामुळे मात्र इथे धोका संभावला. एका क्षणाला हा असा वाटला की हा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये निघून जाईल, परंतु टॉपेज लागली, हा झेल पकडला. 8 धावा धाव फलकावरती आहेत, 3 गडी बाद 88 धावसंख्या आणि आता विजयासाठी खरं तर 22 रनची गरज. कमालीचं कमबॅक, भोंग्यांचा आवाज या ठिकाणी येतोय, खरं तर पडद्यावरती आपण पाय ठेवू नका, बघा भोंगे वाजवा परंतु पडद्यावरती पाय नका ठेवू प्लीज, कारण 5 रात्रीमध्ये ही पडदा या स्पर्धेची आमची ओळख आहे. कारण ज्या पद्धतीने मंडप डेकोरेशन केलं गेलं अप्रतिम, जर का ड्रोनच्या साह्यानं या अशा रात्रीमध्ये जर का या स्पर्धेचं चित्रण केलं गेलं तर तुम्हाला एक विहंगम दृश्य, एक वेगळा तुम्हाला खरं तर अनुभव या ठिकाणी मिळेल या मैदानाचा. अप्रतिम असं आमचं हे व्यासपीठ, मोठ्या संख्येने मात्र मान्यवरांची उपस्थिती, त्याचबरोबर तेवढा चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद तुम्हाला या स्पर्धेला मिळताना पाहायला मिळाला, हे खरं तर या स्पर्धेचं यश आहे. गेले कित्येक वर्ष ही स्पर्धा अविरत चालू आहे, कधी डे फॉर्मॅट, कधी नाईट फॉर्मॅट, यंदाच्या सीझन मात्र नाईट फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय, अनुभवतोय. याची देही याची डोळा, खरं तर स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृतीचषकाचा सोहळा पाहण्यासाठी आलेले आमचे तमाम क्रीडा रसिक सर्वांचं आपण इथे स्वागत करूया. 18 चेंडू विजयासाठी 22 रनची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला जगदीश ठाकूर, आणखीन एक टीममधला अनुभवी खेळाडू, मधल्या फळीमध्ये मात्र संघासाठी पोषक खेळी करणारा जगदीश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्ट्रायकिंग एंडला असेल खेळाडू तो म्हणजे जिनित पवार. गुडघा टेकला होता आणि त्यानंतर मात्र आणखीन एक धक्का. जल्लोष आणि जल्लोष कोपरा संघाच्या खेम्यामध्ये आता स्मशान शांतता. खरं तर दोन्ही एंड मात्र समर्थक फुल एन्जॉय करत असताना 17 चेंडूमध्ये आता 22 रनची गरज. बघा लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. मी मगाशी देखील उल्लेख केला, खरं तर डेरवली नाईट स्पर्धेमध्ये 18 बॉलमध्ये 20 धावा भातान टीमला करून दिल्या नव्हत्या ट्रॉम्बे कोलीवाडा संघाने. आणि या अगोदर 2 वर्ष आपण मागे गेलो तर 30 चेंडूमध्ये बल्लाढ्य चांभारली संघाला नावडे संघाने 35 रन्स करून दिल्या नव्हत्या. असे अनेक खरं तर रेकॉर्ड्स टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिले, परंतु आता या सामन्यामध्ये 30 धावांचं हे आव्हान अतिशय डोंगरा एवढं ठरेल का कोपरा संघासाठी हे पाहावं लागेल. सद्य परिस्थिती आपण जर का पाहिली, अनेक खाच खळगे, अनेक ठेचा खात मात्र हा संघ पुढे चालला आहे, परंतु सामना अजूनही संपलेला नाही आहे. या मॅचमध्ये जगदीश ठाकूरवरती आता मोठी जबाबदारी, साहिल कोळीवरती मोठी जबाबदारी आपल्या संघाच्या विजयाची. 22 धावांची गरज 17 चेंडूमध्ये. पहिला बॉल विकेट, कमालीची गोलंदाजी वैभव पितळेकडून देखील पार मारी. पहिल्या प्रदीप पाटीलच्या गोलंदाजच्या पावलावरती पाऊल ठेवून या षटकाची जबाबदारी. रटा मोर द विकेट, धीम्या गतीने टाकल्या बॉल, शॉर्ट थर्डमॅनला चाललाय डॉट बॉल. खरं तर प्रेशर वाढवणारी गोलंदाजी, प्रत्येक डॉट बॉल खरं तर फलंदाजांवरती दबाव क्रिएट करेल, प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या कोपरा संघावरती दबाव क्रिएट करेल. आणि इथे मात्र हा दबाव रिलीज करणारा एखादा मोठा फटका केवळ खेळावा लागेल किंवा तुम्हाला स्ट्राईक रोटेट करावी लागेल. बघा प्रत्येक बॉलच्या मागे जर का तुम्ही सिंगल रन जरी घेतले असत्या तरी हे टार्गेट सोपं झालं असतं, परंतु इथे मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये मात्र हा संघ थोडासा बॅकफुटला चालला आहे. आता येणारे बॉल असे 16 विजयासाठी 22 रनची गरज. चेंडू आणि धावा मधलं अंतर फक्त आणि फक्त 6. आणखीन एक चांगला बॉल, काय गोलंदाजी चालली आहे अप्रतिम, लाजवाब स्पेल. खरं तर या ठिकाणी आपण पाहताय पोसरी संघाच्या माध्यमातून अडचणी प्रचंड आहेत या ठिकाणी खरं तर कोपरा संघाच्या वाट्याला, परंतु एका बाजूने तुम्ही पाहताय अगीचे गोळे फेकताय खरं तर पोसरी संघाचे गोलंदाज. त्यांच्या विरुद्ध आता मोठे फटके खेळतील का फलंदाज? साहिल कोळी हा मधल्या फळीतला संकटमोचक फलंदाज आहे, त्याला चांगला फटका घ्यावा लागेल. अलॉंग द कार्पेट बॉलला ढकललं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या रनचा प्रयत्न होता, धोका संभावला जाईल का? तर नाही आहे. 2 धावा कम्प्लीट, गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून.
आणि इथे मात्र तुम्ही पाहताय खरंतर प्रचंड अडचणी. सुरुवातीला जे धक्के बसले खरंतर रोहितच्या स्वरूपात, सचिनच्या स्वरूपात, जिनीतच्या स्वरूपात, ते मात्र पूर्णपणे महागडे ठरतील या सामन्यामध्ये. कारण एका फलंदाजाने तळ ठोकून उभं राहणं गरजेचं होतं या सामन्यामध्ये. एकूण धावा फलकावरती आहेत 10-20 रनची गरज. आणखीन एक चांगला बॉल, फ्लायटेड डिलिव्हरी. खरं तर ही विकेट कशाने बनवली आहे, कोणत्या मातीने बनवली हे पाहावं लागेल. कारण आज पूर्णपणे इम्प्रेस केलंय बॉलर्सने, जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे आजच्या खरं तर या स्पर्धेमध्ये, या मैदानात, या विकेटमधील प्रत्येक संघाची. अजूनही संघर्ष आलाय खरं तर कोपऱ्या संघाच्या बाट्याला. येणारे बॉल असेल या ठिकाणी आता खरं तर 13 आणि विजयासाठी धावा करायच्या त्या म्हणजे 20. 13-20 हा फटका चांगला आहे, मैदानाची आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये, बॉल मात्र चाललाय डीप फाईन लेगच्या दिशेमध्ये, सीमापार चौकार. शेवट गोड केला खरं तर या फलंदाजाने आता 12 बॉलमध्ये 16 रनची गरज. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कधीच कळत नाही आहे. बघा पहिल्या 2 षटकामध्ये अडखळ खरं तर डळमळीत सुरुवात झाली, परंतु त्यानंतर मात्र आता या षटकामध्ये मिळालेला हा चौकार संजीवनी देतोय कोपरा संघाला. मॅचमध्ये आम्ही कमबॅक करू शकतोय हे मात्र दाखवलंय साहिल कोळी या फलंदाजाने. 12 बॉलमध्ये 16 रनची गरज. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 14. प्रताप जाधव टीममधला खरं तर हा सर्व गुण संपन्न गुणवान खेळाडू, ज्याने चांगली बॅटिंग केली 2 सामन्यामध्ये. आता इथे मात्र निर्णायक षटकाची जबाबदारी खरं तर या ठिकाणी करावं लागेल. 12 चेंडू आणि 16 धावांचं हे समीकरण या नाईट स्पर्धेमध्ये. आजच्या रात्रीमध्ये मात्र प्रचंड आनंद आपण सर्वांनी घेतला, आणि खास करून बॉलिंग डिपार्टमेंटनं मात्र प्रचंड खरं तर चांगला प्रतिसाद दिला. फास्ट क्रिकेटमध्ये गोलंदाजांना फारसं महत्त्व राहिलं नाही आहे. पूर्वी आपण पाहिलं खन्नाचे चेंडू वापरले जायचे, भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू वापरले जायचे, ते मात्र जेव्हा जुना होईल तेव्हाच तो बॉल मैदानाबाहेर जायचा. परंतु सध्याचे जे चेंडू आहेत, निविया असेल, सिक्सर असेल, हेडली असेल, अनेक प्रकारचे बॉल आहेत, त्यांना जास्त बाउन्स आहे. आणि अशा बाउन्स बॉलवरती मात्र गोलंदाजांना भरपूर मार खावा लागतो. शॉर्ट बॅकवर पॉईंटला बॉल चालला, सिंगल रन मिळाली, जगदीश ठाकूरनं स्ट्राईक रोटेट केली. आता 11 चेंडूमध्ये 15 रनची गरज. एक एक बॉल, एक एक क्षण आता महत्त्वाचा दोन्ही संघांसाठी. एक एक चूक खरं तर आता महागडी ठरू शकेल दोन्ही संघांसाठी. रनआउटच्या ज्या विकेट दिल्या तिथे देखील सामन्याला कलाट मिळाली, आणि इथे मात्र ज्या सिंगल रन दिल्या त्या देखील निर्णायक. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डिंग थोडीशी खराब, पहिली रन्स पूर्ण, चांगलं बॅकअप, स्वतःला सावरलं खरं तर या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. त्यानंतर मात्र आली सिंगल. आता 10 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल ती म्हणजे फक्त 14 धावांची. 10 बॉल आणि 14 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलं आहे. यानंतर लकी ड्रॉ केला जाईल. पुढचा बॉल मिस टायमिंग आहे, यष्टीरक्षक प्रयत्न करतोय. रनिंग कॅश, अफलातून एफर्ट, सांघिक कामगिरीचा कर्तबगार आज मात्र दाखवलाय तो म्हणजे पोसरी संघाने. वेदश्री लेबन जर्मन पोसरी, प्रचंड चांगलं यश या टीमला मिळालं. जगदीश ठाकूर हा खेळाडू देखील बाद झाला. आता 9 बॉलमध्ये विजयासाठी 14 रनची गरज. मैदानामध्ये चाललाय अक्षय पाटील, चांगली गोलंदाजी आपण पाहिली अक्षयकडून. आता इथे चांगल्या फलंदाजीची देखील अपेक्षा असेल. बघा एखादा मोठा फटका खरं तर पूर्णपणे कमबॅक करू देईल कोपरा संघाला, कारण 9 बॉलमध्ये फक्त 14 रनची गरज आहे. जर का एखादा चौकार किंवा षटकार मिळाला, आणि किंबहुना आपण सिंगलला जर का डबलमध्ये कन्वर्ट केलं सातत्याने, तरी देखील या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. परंतु अशा परिस्थितीमध्ये आपण फक्त भाकीत करू शकतो, परंतु मैदानामध्ये जे खेळतात त्यांना मात्र प्रचंड तणाव, दबाव झेलून मात्र चांगला खेळ करावा लागतो. खरं तर शुभेच्छा असेल या सर्व खेळाडूंना. गावातील कोपरा गाव प्रचंड मोठा आहे, त्या गावातून निवडलेले हे 11 खेळाडू, दुसऱ्या बाजूने मात्र पोसरी संघाचे देखील हे 11 खेळाडू आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी मात्र या ठिकाणी संघर्ष करत असताना. 11 बॉल खरं तर 9 चेंडू आणि आता विजयासाठी 14 रनची गरज. बॅकफुटला गेलाय शॉर्ट टर्म पूल, हा बाहुबली फटका या रात्रीमधला. अफलातून टायमिंग, अक्षय पाटीलनं बॉलला उडवलाय मिड विकेट सीमारेषेच्या वरून, आउट ऑफ द पार्क. 6 धाव्यासाठी आलाय हा षटकार. 8 चेंडू आणि आता 8 धावांची गरज. खरं तर जबरदस्त फटकेबाजी राहिली आहे या खेळाडूची. अक्षय पाटीलने लगावलेला हा षटकार. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर, मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे. आणि अक्षय पाटीलनं मात्र दाखवून दिलंय आल्या आला हा षटकार. सर्व काही सुरळीत चाललं होतं पोसरी संघासाठी, आणि त्यानंतर मी आलेला हा षटकार.
यावेस गती होती, दबाव वाढला होता प्रताप वरती, लाइन मिस केली, उजव्या एसटीच्या बाहेर जाणार चेंडू, पंचांचा इशारा आलाय, वाईट बॉल। आता 8 चेंडू मध्ये 7 रनची गरज, दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला हा सामना, कधीही कोणताही संघ बरचड करू शकेल या मॅच मध्ये अशी परिस्थिती। कट करण्याचा प्रयत्न होता इथे, थोडासा आतमध्ये घेतला बॉलला, डॉट बॉल असेल। 7 चेंडू मध्ये आता 7 रनची गरज, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे इथे 7 बॉलमध्ये या 7 धावा चेस कराव्या लागतील। कुठल्याही गोष्टीचा अंत तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही हार मनत नाही आहे, जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं सोडत नाही आहे, आणि इथे मात्र प्रयत्न करावे लागतील। चांगलं योगदान अक्षयचं राहिलं, बॅकफूटला पूर्णपणे गेले, फॉलो केलं फलंदाजाला, यॉर्कचा प्रयत्न, थ्रो वेगवान झाला आणि त्यानंतर मात्र कमालीची फिल्डिंग। मग एक खरं तर या संघाचं सांघिक कामगिरीवरती लक्ष दिलं जाईल, जबरदस्त या ठिकाणी राहिली आहे खरं तर संपूर्ण संघाचा टीमवर्क आणि टीम एफर्ट्स। 6 बॉलमध्ये तर 6 रनची गरज, 6 चेंडू आणि 6 धावा। या वर्षी आपण पाहिला बदलापूर परिसरामध्ये झाई विपक्ष कडाव मेगा फायनलचा सामना, 6 बॉलमध्ये 1 रन्स देखील कडाव संघानं करून दिली नव्हती। आता इथे 6 चेंडूमध्ये 6 धावा, एका षटकामध्ये आपण पाहिला 42 धावा, एका षटकामध्ये आपण पाहिला 36 धावा, कधी कधी एका षटकामध्ये एकही धाव दिली देखील आलेली नाही आहे। हा खरं तर हा क्रिकेटचा खेळ आहे। 6 चेंडूमध्ये जर का 6 धावा वाचवल्या, नागेश पाटील सरपंच पोसरी यांच्याकडून 1000 पारितोषिक आलंय गोलंदाजाला, खरंतर आता त्याच्यासाठी ही अग्निपरीक्षा। गोलंदाजी मार्क मध्ये शेवटचा षटक फेकेल सनी जाधव, लास्ट ओव्हर असेल आणि 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज। बघा पारितोषिक येत आहेत परंतु खेळाडू जी नावं आमच्यामध्ये पोहोचली पाहिजेत प्लीज। लास्ट ओव्हर आणि पोसरी संघाचं भविष्य जयेश पाटीलच्या हातामध्ये सोपवलंय, खरं तर या स्पर्धेमध्ये जर का अस्तित्व टिकवायचं असेल तर जयेश पाटीलला आपला मॅजिकल स्पेल टाकावा लागेल। 6 बॉल 6 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय। अक्षय पाटील खरं तर या खेळाडूने इम्प्रेस केलं, अगदी एक मोठा फटका आणि त्यावर आलेला षटकार, तिथून मात्र सामन्याला पूर्णपणे कलाटणी मिळाली। 3 चेंडूमध्ये आणि 7 धावांचं योगदान दिलं, परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये। इथे मोठा फटका, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी तो अब हमारी, या षटकाराने मात्र आज सामना जिंकलाय कोपरा संघाने। बेल प्लेट 6 चेंडू 6 धावा आणि पहिल्या बॉलवरती हा बाहुबली स्ट्रोक, अक्षय पाटील नावाचं बादल आलं, आज सिद्धी केरवले नगरीमध्ये दाखल झालं या मैदानामध्ये, आणि इथे मात्र या बादलामध्ये मोठी स्वप्न मात्र उदलवून टाकली, ती म्हणजे पोसरी संघाची। बेलप्लेट बॉईज हार्डलक पोसरी संघ, आपण जरी पराभूत झाला असलात तरी या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप आपल्या संघानं सोडली आहे। आपल्या संघाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। नागेशजी पाटील आपल्या संपूर्ण संघाला, मी संपूर्ण तुमच्या टीम सपोर्ट्सना देखील आम्ही शुभेच्छा देतो पुढच्या स्पर्धेसाठी। मॅन ऑफ द मॅच नो डाऊट संघाचा तारणहार, अगदी 2 षटकार लगावला आणि या सामन्याला कलाटणी दिली, तो खेळाडू आहे अक्षय पाटील, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। गोलंदाजी करत असताना 2 विकेट घेतले आणि इथे मात्र फलंदाजी करताना त्याने 13 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं। अगदी लो स्कोरिंग मॅच आणि या लो स्कोरिंग मॅचने एकट्या अक्षयने 2 षटकार लगावले आणि सामना मात्र जिंकून दिला आपल्या संघाला। तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी या, आणि त्यानंतर सिद्धी करवले टीम कॅप्टन आणि एका बाजूनं कोपरा टीम कॅप्टन आपण देखील या बॅट्समॅनवरती, डोंगराचा पारा टीम कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा। लगेचच टॉस केला जाईल, एका संघाला सुपर एटचा प्रवास करता येईल आणि दुसऱ्या संघाला मात्र इथे या ठिकाणी डोंगराचा पारा संघाच्या विरुद्ध खेळावं लागेल। तर लकी ड्रॉ केला जाईल, चला दोन्ही संघ या आपण, आणि डोंगऱ्याचा पण टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे। श्री साई सिद्धी करवले आणि त्यांच्या विरोधात लकी ड्रॉमध्ये असेल कोपरा। मॅन ऑफ द मॅच अक्षय पाटील, अक्षय पाटील ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच। मोहन मडवी यांना विनंती करतोय की आपण या खेळाडूला सन्मानित करायचं आहे। अक्षय ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, वेल प्लेड अक्षय, जोरदार टाल्या होऊन जाऊ देत अक्षयसाठी। चला 2 संघांमध्ये लकी ड्रॉ केला जाईल, चला 2 संघ नाही घ्या आपण,
दत्तकृपा कोपरा